हेलो। हाँ बोला ना। नमस्कार सर। नमस्कार, बोला काय म्हणता सर। तुम्ही सांगितल्याप्रमाणे 7 तारखेपासून एकदम जबरदस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि आज 8 तारखेला देखील सकाळपासून तर आतापर्यंत चांगला पाऊस पडत आहे। आता बऱ्याच शेतकरी बांधवांची शंका आहे की हा पाऊस किती दिवसापर्यंत राहील, पाऊस वाढेल की कमी होईल, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या। त्यांना म्हणा अजून तो पाऊस सुरू झालाय, म्हणा अजून आपले 2 ते 2.5 महिने जायचे बाकी आहेत आणि त्यातली त्यात आपण जे सांगितलं तारीख ते तारीख नाही, बारिश पे बारिश होगी। तर तशा पद्धतीचं वातावरण तुमच्या भागात देखील आहे, संभाजीनगर आहे, काही ठिकाण थोडा जोर ओसरलाय पण तो काही काळासाठी ओसरलाय, कारण की कमी दाबाचा पट्टा जो म्हणले होते का गुजरातला सरकलाय, एमपीला सरकलाय, तो आता बीड भागाकडे, लातूर भागाकडे सरकलाय, उलट इकडे सरकला तो। आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही 3 ते 4 दिवस पाऊस हा बारिश पे बारिश बरसणारच, म्हणजे आजपासून 3 ते 4 दिवस। हो, 11 सप्टेंबर पर्यंत पावसाला सुट्टी नाहीये, दिलाच वेळ तर 12 आणि 13 सप्टेंबरला देऊ शकतो, पण पुन्हा एकदा 13 ते 14 सप्टेंबर पासून उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी फिक्स आहेत, म्हणजे 14 ते 15 तारखेला पुन्हा एकदा येऊ शकतो पाऊस, पुन्हा येऊ शकतो, कारण की पावसाचा जो ट्रेंड आहे आपण जे म्हटलंय बारिश पे बारिश ते आता कंटिन्यू 2.5 महिने चालणार आहे। त्याच्यामध्ये दिला तर 8 दिवसाचा 12 दिवसाचा गॅप देखील देऊ शकतो, पण त्याला अजून कालावधी बाकी आहे। येणाऱ्या 20 सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या विहिरीला पाणी देखील आलेले असेल। 20 सप्टेंबर पर्यंत म्हणजे अवघे 10 ते 12 दिवस आहेत सर, फक्त आता 10 ते 12 दिवसामध्ये शेतकरी बांधवांची विहिरीला पाणी येऊ शकतं। आणि ज्यांचे राहिले असतील तर त्यांनी सुद्धा काळजी करू नका, हा सप्टेंबर महिना विहिरीला पाणी आणणार आहे आणि पुढचा ऑक्टोबर महिना विहिरीचं पाणी उतू आणणार आहे, जसं की माल चढणं या गोष्टी घडणार आहेत। हे गोष्टी मी बोलायला नाही पाहिजे कारण की हे नुकसान करणारं चित्र आहे, पण जे घडणार आहे त्यासाठी मी रोकटोक बोलतोय, जसं की मी खंडासाठी रोकटोक बोललोय त्यासाठी देखील रोकटोक बोलणारच आहे। नाही नाही सर, जी सत्य परिस्थिती आहे ना ती तुम्ही रोकटोक बोला, म्हणजे भविष्यात काय होणार आता साधारण, ती तुम्ही म्हणता ना की ऑक्टोबर महिन्यामध्ये विहिरी उलटण। अहो सर, मी चॅनल बघितलं मी तुमचं काल, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना खूप चांगली मोलाची माहिती खूप लाख लोकांपर्यंत पोहोचताय, पण आपण आनंदाने काल खूप हासलो होतो, तुम्हाला आठवतं का? राईट 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 राईट। हा तर काय शेतकरी म्हणतात की हे शेतकरी नाही, अमुक नाही, फलन नाही। अरे दादा, मी स्वतः गाय चालतो या पावसामध्ये, गाय ढोर चालतो, ढोर तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, एवढा शेतकरी मी। आणि शेतातले माझे व्हिडिओ पण पहा, माझ्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ आहे, जे आपलं थोडकर हवामानंदा चॅनल आहे ना, तिथेवरती देखील तिथे पहा मी काय बोललेलोय। आणि महाराष्ट्रामध्ये जालना, बीड, संभाजीनगर, तसेच बुलढाणा, लातूर, तसेच बीड आहे, धाराशिव आहे, धाराशिवच्या काही भागामध्ये जास्त राहील, काही भागामध्ये कमी राहील। आणि नांदेड, अमरावती, अकोला या भागात देखील पाऊस पुढचे 3 ते 4 दिवस हलणार नाही। आणि धुळे, नंदुरबारचा सुद्धा जोर पुन्हा आणखीन वाढणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर, नाशिक, निफाड सुद्धा परिसर चांगला धुतला जाणार आहे। सध्या नाशिकचे पण मला व्हिडिओ येत आहेत, मुसळधार पाऊस झाला अमुक ठिकाणी, पण आपल्या तारखा अजून संपल्या नाही, येणारी 9 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर तुम्हाला पाऊस झालेली दिसेल, चांगला पाऊस झालेला दिसेल 9 आणि 11। तुम्हाला फोकस, हा बोला ना सर, 11 सप्टेंबर पासून साधारण पुन्हा सूर्यदर्शन होऊ शकतं का? सूर्यदर्शन झालं तर फक्त 2 ते 3 दिवसासाठी होईल आणि झालं त्या हिशोबा काळामध्ये सुद्धा 3 ते 4 घंट्यासाठीच होईल, पण येणाऱ्या 14 किंवा 15-16 सप्टेंबर पर्यंत सूर्यदर्शन पाहिजे म्हणत तसं नाही। ज्या सूर्यदर्शनात तुम्ही कदरले होते तो सूर्यदर्शन आता पहिल्यासारखा तुम्हाला पाहायला भेटणार नाही, कारण की खंड, आणखीन एक गुड न्यूज तुम्हाला, खंडने जवळपास 10 सप्टेंबर पासून सर्वत्र खंडाचा काढता पाय झालेला आहे। खंड हा आपल्या जिल्ह्यामध्ये तर जालन्याचा खंड तर आजच संपलेला आहे। तर सर, तुम्ही एक मेसेज टाकला का तो की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, ते पण तीव्र भर का? ते जे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे ते पट्टा, त्याच्यामुळे कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो? पाऊस महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यासाठी कालावधी लागतो, त्याला 2-3 दिवस लागतो, तुम्ही धीर सोडायचा नाही। आणि तो तीव्र याच्या ह्या दोन्ही कमी दाबापेक्षा मात्र थोडा कमी होता, त्याच्यापेक्षा हा दुप्पट ते तिप्पट झालाय आणि याच्यापेक्षा ही दुप्पट ते तिप्पट होण्याची भीती जास्त आहे। आणि तो कमी दाबाचा पट्टा येणाऱ्या 14 सप्टेंबर किंवा 15 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात भीतीदायक वातावरण घडून आणणार आहे। आणि त्याच्या रडारवरती सुरुवातीला गडचिरोली, चंद्रपूर, अहमदनगर, नांदेड, वाशिम, हिंगोली जिल्हा हा 15 किंवा 14 सप्टेंबरच्या तारीखवरती दिसून येते। जालना जर झाला तर 15 सप्टेंबरला सुद्धा होईल, पण 16-17 सप्टेंबरला सुद्धा जालना, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार पर्यंत सुद्धा त्याची मजल आहे। आणि इकडे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्याची मजल वाढणार आहे, फक्त वारीची दिशा
मी आज जेव्हा स्टुडिओमध्ये बसेल, आपल्या लाईव्ह मध्ये बसेल, तेव्हा तिची वायर दिशा सांगेल आणि किती कव्हर करणार आहे सोलापूर, सांगली, सातारा, पुणे वगैरे हे देखील जाणणार सांगणार आहे. पण ह्या काळामध्ये ह्या 15 दिवसाच्या अंदाजामध्ये थोडाफार एखादा जिल्हा तो भी दक्षिण महाराष्ट्राचा असू शकतो, तो भी वरच्या भागातला कोणता, सांगली, सातारा, सोलापूर वगैरे. पण महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये याची हजेरी पुन्हा एकदा दुप्पट वेगाने वाढणार आहे. सर आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न सर बरं का, की सोयाबीन पिकासाठी जे तुम्ही सांगितलं का आता 7 तारखेचा पाऊस, तर सोयाबीन पिकासाठी जीवनदान ठरला बरं का, तर इतके शेतकरी खुश झाले. तर आता फक्त शेतकरी बांधवांना एक इच्छा आहे की विहिरींना लवकर पाणी यावं, कारण भविष्यात आता हरभरा पीक आलंय. मी फक्त एवढंच म्हणेन की पाण्याची हाव धरू नका, पाणी हे पिकं नासवणारे आहे. आता लोकांना ही गोष्ट जशी की ऍटिट्यूड मध्ये वाटेल, पण मी साधा सरळ माणूस सरळ पद्धतीने सांगतोय, कारण की पाण्याची भीती तुम्हाला गेल्या वर्षी जाणवली होती का नव्हती हे पण मला सांगा, कारण की पाण्याचा धोका पिकांना ह्यावर्षी जास्त आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी पावसामध्ये 5 ते 10% वाढण्याची भीती जास्त आहे. आता लोक काय म्हणतील, कारण की कदरले पाऊस नाही म्हणून, पण ओला दुष्काळ परवडत नसतो. आता जेवढं नुकसान बकाडीने आपल्या विदर्भ मराठवाड्यात केलं नाही तेवढं नुकसान हा पाऊस देखील करण्याची भीती मी व्यक्त करतोय. कारण की माझा ट्रेंड बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये ट्रेंड असा चालू आहे, तुमच्या थंबनेलला पण टाकू शकता, कारण की आप बारिश पे तारीख ते तारीख नाही, आप बारिश पे बारीख होईल. आणि जेवढे कोणी तज्ञ असेल माझे बांधव त्यांचे सुद्धा तारखा इथून पुढे चुकणार नाहीत, त्यांची सुद्धा मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण की ह्या पुढचा पाऊस हा ह्युमिडिटीची लेवल वाढवल्यामुळे होते, आणि ह्युमिडिटी कळत नसेल तर आर्द्रता देखील कळत नसेल तर गर्मी, सांगतो तुम्हाला ह्या गर्मीची लेवलचा पाऊस इतका भयंकर असतो, तुम्ही 29 तारखेपासून 3-4 तारखेपर्यंत जी गर्मी अनुभवली त्या गर्मीचा परिणाम हा होता. हा गर्मीमुळे आलेला पाऊस आहे, आणि फक्त अवघ्या 4 सप्टेंबरपासून तर 6 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ज्या वाऱ्याला घाबरलात का, त्याच वाऱ्याने हा पाऊस आणला हे पण तुम्हाला मी ठाम सांगतोय. आणि माझा अभ्यास काय आहे तुम्ही त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहे, आणखी खूप वेळ तुम्हाला दिवाळीपर्यंत दाखवतो मी. चालतं सर, आणखी खूप सर खूप प्रचंड वातावरण आहे पुढे पावसाचं, आणि इथून पुढे सुद्धा ह्याच महिन्यामध्ये सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, पुढचे 5 वर्ष मुसळधार पाऊस राहणार आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये देखील पहिला मान्सूनचा जो पाऊस असतो सर खरीप हंगामातला, हा असाच किचकट राहणार आहे, असेच खंड असणार आहे. पश्चिमी वाऱ्यामुळे देखील पाऊस चांगला राहणार आहे, ही भीती पुढची सुद्धा वर्षाची व्यक्त करतोय. आणि ज्या लोकांना विश्वास नसेल त्यांनी बिंदूक पाहू नये, कमेंट चुकीची करा, मी घाबरत नाही. फक्त काल जे लोक मला म्हणतात तुम्ही का हसताय, कारण की पाऊसाने मी आनंदित झालेलो आहे. बरोबर, आपला ज्या माणसाला आपलं चांगलं गोष्ट खरी होते ना त्या माणसाला आनंद विचारा. तुम्ही बकाडीमध्ये माझ्यावर येणारा झाले, पण त्या अंदाज सुद्धा माझा रिअल होता. त्या गोष्टी सुद्धा तुमची कौतुकाची थाप पाहिजे होती, पण ठीक आहे, तुमचे पीक जळत होते, तुम्ही तशी थाप देऊ शकले नाही. पण हा पावसामध्ये अख्खा महाराष्ट्र माझ्या पाठी होते थाप देतोय. पण आता मी जे सांगितलं पाऊस तुमचे पीक नासवणारा, ह्याची सुद्धा भीती मला एक व्यक्ती वाटते मी खचून चालू दिवसादिवस की अशी गोष्ट घडू नये. पण तुम्ही उघड्या डोळ्याने येणारा ऑक्टोबर येणारा सप्टेंबर पाहतो आहात. चालतंय सर, चालतंय सर, धन्यवाद बरं का. थँक्यू. चालतंय.